काय असणार आहे सरकारच्या समोर तुम्हाला आरक्षण देण्याचा? तेच आता आम्ही तोच उल्लेख केला की तेच फक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील. ज्या 67 अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे, लाभ देणार आहे. पण ब्लड रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सोयऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे. पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे. ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एकतर कायदा पारित करावाची विचार, ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे, तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे. त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातं दाखवलं तरी सरकार घेणार आहे, त्याला लाभ देणार आहे असं स्पष्ट करावं. तुम्ही जे बोलताय नोंदी सापडल्या त्याच्याबद्दल तर सरकारने सांगितलं की रक्ताच्या नातेवाईकांना ते दिल्या जाईल, पण ते सरकारने पुढची भूमिका का स्पष्ट केलेली नाही की त्याच्यात त्या अटी ठेवल्या जातील का नाही जातील? तुम्हाला काय वाटतं सरसकट देण्यासाठी सरकार अटी ठेवू शकतं? कारण सरकारने खुलं काही केलेलं नाही आहे, फक्त शब्द दिलेला आहे की 67 आधी रक्ताच्या नातेवाईकांना देऊ, अटी असतील नसतील याचा खुलासा केला नाही. पण मला वाटतं 24 ते मराठ्यांना आरक्षण 100% देणार. पण आता तुम्ही असं म्हणताय जर सरकारला मुख्यमंत्र्यांना आरक्षण जर या 24 पर्यंत द्यायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टीचा उल्लेख केला असता किंवा तो बेस सांगितला असता, पण तसं आज त्यांच्या भाषणात झालं नाही. सगळ्या गोष्टी या फेब्रुवारी पर्यंत सांगितलेल्या आहेत. मग जरी कुणबी असेल किंवा कुणबीचं आरक्षण असेल किंवा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण, या सगळ्यांचं एकत्रितरित्या त्यांनी उत्तर दिलं. फेब्रुवारीचा विषय या आरक्षण या नोंदीशी संबंधित नाही. ते सुप्रीम कोर्टातले क्युरिटी पिटिशन उपचारात्मक जी याचिका दाखल केलेली तिच्या बाबतचा तो विषय. आता ती हिअरिंग सुप्रीम कोर्टात येणार नाही येणार तो अहवालाचा विषय वापरलाय त्यांनी शब्द, याचा अर्थ असा होईल म्हणतोय मी की तो वरचं आरक्षण टिकवण्यासाठी. पण आत्ताचा जे त्यांच्यातला एक मूळ बेस आहे ते असा आहे की नोंदी ज्या सापडल्या त्या परिवारातल्या रक्ताच्या नातेवाईकाला दिलं जाणार आहे, परंतु ते कधीपासून लागू केलं जाणार आहे एवढंच फक्त भूमिका स्पष्ट केलेली नाही, ती त्यांनी करावी. पण मला त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय आणि अंदाजा दिसतोय आणि शक्यता पण आहे की 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100% आरक्षण लागू होणार. फक्त ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी ही त्यांना माझी विनंती की तुम्ही ज्या नोंदी सापडल्या यांच्या नातेवाईकाला यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना कोणत्या दिवसापासून लागू करणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला कायदा पारित करणार आहेत की सरळ कलेक्टरांना तुम्ही आदेश सोडणार आहेत की नोंदी ज्याच्या मिळाल्या त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी त्याला लाभ द्या, काय दोन्ही पैकी एक करणार हे स्पष्ट त्यांना करावं लागणार. तो झाला सरसकट मुद्दाच राहिलाय ना, सरसकटच्या संदर्भात काय बोलले का मुख्यमंत्री? हे जे आत्ताचा त्यांनी विषय काढलाय याच्यात दोन शब्द राहिलेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार मी तुम्हाला ठामपणानं सांगतो, यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. राहिलेले दोन शब्द त्यात त्यांनी घ्यावेत 24 डिसेंबरच्या आत, यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. हे खुलं कसं मिळणार मी 23 डिसेंबरला मराठ्यांना सांगणार. जर त्यांनी नाही घेतले तर मी मराठ्यांच्याच बाजूने, घेतले तरीही मराठ्यांच्याच बाजूने. आणि मी काय बोलतोय शक्यतो 6 कोटी मराठ्यांना कळतंय आम्हाला माहीत आहे काय, आम्हाला माहिती आहेत मराठा समाजाला, ते आम्ही 23 ओपन करू यांनी नाही केले. तर फक्त कन्फ्युजन येते सरकारनं मात्र दूर करणं गरजेचं आहे. 67 अगोदर ज्या नोंदी सापडल्या सगळ्या मराठ्यांच्या त्याच्या परिवाराला सरकार लाभ देणार हे सरकार म्हणलंय, त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सोयऱ्यांना सुद्धा सरकार देणार आहे लाभ त्याचा असं म्हणलंय. पण ते किती दिवसापासून सुरू करणार आहे एक, आणि त्याला अटी काय आहेत का त्या त्यांनी क्लिअर कराव्या. नसतील तर त्यांनी कलेक्टरला किती दिवसात ते आदेश देणार आहेत की नोंद मिळाली याच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही त्याचा लाभ देणार आहेत, या दिवसापासून सुरुवात झाली नसता आम्ही कायदा पारित करणार आहेत या 2 दिवसात कॅबिनेट घेऊन, हे त्यांनी क्लिअर या 23 तारखेच्या 12 वाजायच्या दुपारच्या आत करावं, म्हणजे आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला. जर तुम्ही हे असंच अंधारात ठेवलं तर आम्हाला 23 तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करावी लागणार.